राज्यातील सर्व पशूंना टॅगिंग करून त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांकडे असलेल्या सर्व पशुधनाच्या कानात इयर टॅगिंग करून त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक आहे. तसेच 1 जून 2024 इयर टॅगिंगशिवाय पशुधनाची खरेदी व विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून त्याची नोंद भारत पशुधन प्रणाली असल्याशिवाय खरेदी विक्री करता येणार नाही. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा दिली जाणार नाही आणि नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इयर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही. तसेच पशुधनाची वाहतूक इयर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही, जर केल्यास कारवाईसाठी समोर जावे लागेल. इयर टॅगिंग नसलेल्या पशुधनाची बाजार समिती, आठवडी बाजार व गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे इयर टॅगिंग नसलेले पशुधन बाजार समितीमध्ये आणले जाणार नाहीत व त्याची खरेदी विक्री होणार नाही, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर मंगेश काळे यांनी सांगितले आहे. 27 फेब्रुवारी 2024 पशुसंवर्धन विभागाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने भारत पशुधन ॲप किंवा नॅशनल डिजिटल लाईवस्टॉक मिशन ह्याच्यावर गाय वर्ग, म्हैस वर्ग आणि शेळी आणि मेंढी हे सर्व जनावरं जे आहे ते या प्रणालीवर आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करणे म्हणजे त्याच्या कानाला इयर टॅग लावणे आणि त्यांचं रजिस्ट्रेशन त्या प्रणालीवर करणे. आता हे करत असताना आपण इनाफ प्रणालीवर चंद्रपूर जिल्ह्यातील बऱ्यापैकी जनावरं रजिस्टर केलेले आहे, पण जे उर्वरित जनावरं आहे ते आपल्याला या प्रणालीवर रजिस्टर करणं आवश्यक आहे. हा जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्यात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की 1 जून 2024 कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायता किंवा तालुका स्तरावरचे काही बाजार आहे तर त्यात जनावरांना टॅग असल्याशिवाय जनावरांची खरेदी विक्री करण्यात येणार नाही. माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी तसे पत्र किंवा आदेश निर्गमित करून सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती यांना कळविण्यात आलेले आहे की 1 जून 2024 कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री जर करायची झाली तर जनावरांमध्ये टॅग असणं आवश्यक आहे.